शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्याबद्दल दोन शब्द सांगणार आहे, तरी तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती। डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1931 लातूर जिल्ह्यात निलंगा तालुका येथे झाला। मुख्यमंत्री पदांच्या कार्यकाळात डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी मराठवाड्याच्या विकासाचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम केले। पाटबंधारे मंत्री असताना त्यांनी अनेक सिंचन प्रकल्प मार्गी लावले। राज्याच्या समतोल विकासासाठी मराठवाड्याच्या अनुशेषांचा प्रश्न सोडवावाच लागेल असा त्यांचा आग्रह होता। औरंगाबाद मध्ये उच्च न्यायालयात खंडपीठांची उभारणी केली। औरंगाबाद मध्ये महापालिकेची स्थापना, राज्यात लोक न्यायालय, प्रशासकीय न्यायालय अधिकाऱ्यांची सुरुवात केली। एवढेच नव्हे तर त्यांनी विद्यार्थ्यांसाठी शाळा व महाविद्यालयाची पण स्थापना केली। औरंगाबाद मध्ये हायकोर्टची पण स्थापना केली। एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते।